तर राज्यामध्ये उद्यापासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. पालक आणि विद्यार्थ्यांना रिक्षामधून शाळेत पाठवू शकत नाही आणि त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण आहे. आणि याबाबत पुण्यामधल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यामध्ये 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. पहिली त्या चौथीच्या शाळेच्या बाबत हा सगळा संभ्रम आहे. आपल्याबरोबर मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम आहेत, स्मिता कुलकर्णी, आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, तयारी तर पूर्ण दिसते आहे तुमची, पण संभ्रम मोठा आहे. भरपूर संभ्रम आहे, कारण की पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत कारण हा पहिला आहे. त्यातनं शासनाने जे आपल्याला बंधनं घातलीत किंवा ज्या प्रकारे आपण शाळा सुरू करायला पाहिजे ते आम्हाला अजून पालकांपर्यंत नीट पोहोचवायचं आहे किंवा त्यांना पण अजून नीट ते कळलेलं नाही आहे. आणि रिक्षातनं मुलांना पाठवायचं नाही आहे त्यांना, त्यामुळे किती पालक पाठवतील ते माहिती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परत तो नवीन स्ट्रेन आलेला आहे आफ्रिकेतनं काहीतरी, परत शाळा थोडे दिवस चालू होणार, परत बंद होणार, असं म्हणजे सगळाच तो गोंधळ आहे. त्यामुळे अजून कशा प्रकारे शाळा चालू करावी हे अजून आमच्यामध्ये संभ्रम आहे. आदेश प्राप्त झालेत का उद्यापासून शाळा? हां, आदेश आलेले आहेत व्हॉट्सअपवर आम्हाला, पण म्हणजे अजून जी आर असा नाही आला की उद्यापासून लगेच चालू करा. आज बातम्यांमध्ये पण परत त्यांनी सांगितलं की जी आर येणार आहे म्हणून, त्यामुळे 1 तारखेपासून चालू कराच असा आदेश अजून काही आलेला नाही आहे. म्हणजे पूर्ण तयारी झाली? हो, तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे, प्लॅनिंग पण केलेलं आहे. पहिली ते चौथी चे जे विद्यार्थी आहेत त्यांची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, कशी खबरदारी घेतली पाहिजे, हा सगळा संभ्रम आता शिक्षकांसमोरही तयार झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरस, सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती ही आणखी धोकादायक होणार आहे अशी चिंता WHO कडून व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा हा फैलाव आतापर्यंत झालेला आहे. वॅक्सिन हे किती परिणामकारक ठरतंय यावरचा अभ्यास सध्या सुरू आहे असंही WHO सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यामध्ये आलेल्या एका प्रवाशाला सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या प्रवाशाची RT-PCR टेस्ट केली आहे आणि त्याच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आला तर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आता RT-PCR चाचणी ही बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसात विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागामध्ये गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेत. जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी प्रशासनाला हे आदेश दिलेत. जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे आणि रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे अनेक देशांकडून आफ्रिकी विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 26 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. हॉलंडमध्ये रविवारी 13 रुग्णांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे